जय शिवराय मित्रांनो, मला आज मुख्यमंत्री साहेबांना एवढं विचारायचं की ह्या जगात खरं बोललेलंही नाही आहे का? मी शेतकऱ्याच्या बाजूनं लढलो, मी शेतकऱ्याला सांगितलं, जनतेला सगळं खरं सांगितलं, म्हणून आज मला महाराष्ट्र ग्रामीण बँकेवाली माझ्याविरुद्ध एखादी मानहानीचा दावा ठोकलाय, ती पण 1 कोटी रुपयाचा. मुख्यमंत्र्याला मला एवढंच विचारायचं की मी खरं बोललो म्हणून मला असं का? आज मी 1 कोटी भरू शकत नाही, मला आता आत्महत्या करावं लागेल मुख्यमंत्र्याच्या तिथं जाऊन मंत्रालयात. त्याच्यासाठी मला तुम्ही पूर्ण सपोर्ट करा आज मित्रांनो. मी पण पहिला व्हिडिओ तुमच्या सपोर्टवर मी बनविला आणि तेवढं डेअरिंग केलं का, तर मला माहिती जनतेवर विश्वास आहे की जनता कधीही सत्याच्याच बांधून राहील. प्लीज मला लई मदतीची गरज आहे आज. प्लीज हा आज पहिल्यासारखा हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यापर्यंत गेला पाहिजे. आणि मला जर कॉन्टॅक्ट जर कोणी मदतीसाठी सहकार्य करू इच्छित असेल तर त्याला माझा नंबर माहितीच आहे, 98 34 81 87 57. हे बघा, हे मला मानहानीचा दावा माझ्यावर, नाहीतर मला 15 दिवसात आत्महत्या करावं लागेल. जय शिवराय मित्रांनो. हॅलो, बोला सर. योगेश शेळके का? हो. मी महासंवाद न्यूज चॅनल कडनं बोलतोय. बोला सर. तुमचा एक व्हिडिओ आता अपलोड झालेला दिसतोय, व्हायरल झालेला. काय प्रकार काय झालाय? पुन्हा बँकेनं मानहानीचा दावा ठोकलाय ना माझ्या 1 कोटी रुपये. कशाबद्दल? मी त्यांचे न्यूज चॅनल वर नाव घेतलं. अच्छा, बदनामी केली. अच्छा, जर सत्य घटना असेल तर मानहानीचा गुन्हा दाखल होऊ द्या तर काय होऊ द्या? नोटीस पण सत्य घटना आहे ना तुमची? सत्य आहे. आता माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सर, मला फोर्स करण्यात आलं. आणि एवढं की माझा नंबर सुद्धा एका पोलिसला द्यायला लावला, कस्टमर बोलतो म्हणून सांग म्हणले. मी पुराव्यासाठी दिला नंबर आणि आज मला मेसेज आला की तुमची पॉलिसी डिस्पॅच झाली म्हणून. मला कसं मेसेज येऊ शकते कंपनीकडून? अच्छा, तुम्हाला नोटर? हा बोला बोला. मी तर पॉलिसी घेतली नाही ना. अच्छा, ह्यांनी सांगितलं मला की तुम्ही तुमचा नंबर टाका त्याच्यावर. म्हणजे कंपनीकडून जरी व्हेरिफिकेशन साठी कॉल आला तर मी कस्टमर बोलतो म्हणून सांगायचं. हा, मग तसं आज मेसेज आहे माझ्या मेसेज बॉक्स मध्ये कंपनी झालेला, युअर पॉलिसी डिस्पेज इन काय ते क्लिअर नंबर. अच्छा बरं, आता मग तुम्हाला नोटीस कधी इश्यू झाली? हे 31 तारखेला आली मला, 29 तारखेला. अच्छा, पुढे तुम्ही काय प्रोसेस वगैरे काय केले का? आता मग आहेत माझ्याकडे लिगल वकील, मला भरपूर सपोर्ट भेटलाय. देईन मी उत्तर. मला जे खोट्या सही करायला लावल्या बरोबर, त्याची तर मी सगळ्यांना त्या क्लिप मध्येच दिलं, माझ्यावर दबाव टाकला जाईल. आता त्याची मी रितसर दिली ते तक्रार माझ्या वरिष्ठाली. अच्छा, तर त्यांनी पण कुठलीच ऍक्शन घेतली नाही माझ्या. मग मला वाटलं की बँकेवाले टाईप असल्यामुळे ती काही सांगतील कंपनीवाल्याला. बँकेवाल्याला मी सांगितलं असं असं मला सही करायला कोर्स केलं जात आहे. आणि मी राजीनामा त्याच दिवशी दिला सर, त्याच्यात पण मी रिझाईन मध्ये दिला की मला मॅनेजर फेक सिग्नेचर करण्यासाठी हे करीत आहे म्हणून मी रिझाईन देत आहे. अच्छा, आणि दुसरी गोष्ट, माझी कुणीच दखल घेतली नाही, त्याच्यामुळे मला सोशल मीडियावर हे प्रकार उघडकीस आणावा लागला. अच्छा, उघडकीस आल्यानंतर पुन्हा तुमच्यावर दबाव वगैरे कुठल्या यंत्रणेकडनं आला होता का? यंत्रणे म्हणजे मला व्हॉट्सअपवर तसे धमकी भरपूर आलते. मी आता बाकीच्या जे आपले प्रसार माध्यमावर आलते त्यांना मी प्रूफ सेट दिला, स्क्रीनशॉट दिला माझ्या व्हॉट्सअपचे. अच्छा, म्हणजे तुम्हाला पुन्हा धमक्या आल्या होत्या? एखादी घटना तुम्ही उजेडात आणणं शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्याच्या हितासाठी जर असं होत असेल तर म्हणजे तुम्हाला धमक्या पण या ठिकाणी येत आहेत. हे लोक विषय कसा आहे सर माहिती का, आता ते फ्रॉड सिग्नेचर घेऊ शकतात, उद्या पळून जायचं बेत असला त्यांचा, आता ह्यांचं साठ लोट असलं काय सांगताय? अच्छा, आणि भारतात झालंय ना तसं, कंपन्या गेलंय पळून. अच्छा, मग ह्याला जिम्मेदार कोण राहणार? मला सांगा, आता ही कंपनी गुंतवणूक करून गेली माणसाकडून. अच्छा, आणि मी आज माझ्याकडून ते फ्रॉड तिथं बसून करून घ्यायला लागले. मी ह्याची वरिष्ठाकडे तक्रार देतोय, सांगाय देतोय, तरी दखल घेतली नाही जात म्हणले, त्याच्यात इन्वॉल्व्ह सगळेच असणार ना. अच्छा अच्छा, आणि भविष्यात आज मी बोललो नसतो तर हिच मग म्हणले असते उद्या काय प्रूफ आहे लोकायचं की तुम्ही आमच्याकडे ही केली तुमची सही नाही हे असं नाही तसं नाही म्हणले असते ना. बराबर आहे सर. मग आज जर आपण मी जर योग्य डिसिजन घेतली नसती आणि उद्या जर हे नीरव मोदी पळून गेला, विजय मल्ल्या पळून गेला, असं जर झालं असतं तर ह्याला जिम्मेदारी कोण होता? अच्छा, खरी गोष्ट आहे तुमची. तर आता या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
चौकशी व्हायला पाहिजे. आणि मी जर दोषी आढळला माझ्यावर गुन्हा दाखल करा, मला 25 वर्षांमध्ये टाका, मला काही हे नाही. मी जे केलं ते जनतेच्या भलाईसाठी केलं. अच्छा. आणि होणारी पोलडी तुमची जी फसवणूक होती मी आताच तो हे केलं सर. अच्छा. मी की गोष्ट होण्यापेक्षा आपल्याला एखादा आजार होण्यापेक्षा त्याची जर आपण लस घेतली तर ती चांगलं असते. अच्छा. आणि आज मला सांगा कुठला पळून गेलेला माणूस भारत सरकारनं वापस आणलेला आहे. खरी गोष्ट. तर तेच मला म्हणायचंय ना. निश्चितच तुम्हाला या ठिकाणी न्याय मिळेल. मात्र भ्रष्ट झालेल्या या प्रशासनाच्या विरोधात तुम्ही आवाज उचलला आणि तुम्हाला या ठिकाणी धमक्या पण येत आहेत. तर तुम्ही सर कसं आहे माहितीये का, ह्याच्यात बँकेला कमिशन भेटतंय. अच्छा. 40%. मग ते म्हणून प्रशासन जर पासेल का, तर 1 लाखाचा जर बिझनेस दिला तर 40,000 फिक्स असते कंपनीकडून. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटच्या बँकेली ही खाजगी कंपन्या तर त्या कशामुळं. अच्छा. उद्या बँक रिस्क घेत नाही ना, जेवढा आपण पॉलिसी देतात. आता ही जी बँक शेतकऱ्याचा पैसा जवळपास इथं 70 शाखा म्हणून 3 लाख जरी कमीत कमी झाले तर 2 कोटी 10 लाख रुपये गेलेत. अच्छा. उद्या जर कंपनीचं समजा काही झालं तर काय करते बँक, की आमचा काही संबंध नव्हता, ती प्रायव्हेटवाले होते गेले पळून. अच्छा. हा तर झटकून टाकती ना. मग 3 कोटी मधलं हिंदी 40% कमिशन घेतलंय. अच्छा. मग खाण्यापुरतच ती कमिशन हे टाईप का, आणि पोलडी सिक्युरिटी कुणी घ्यायची मग. जर ही बँक कंपनी जर गेली तर उद्या आम्ही ह्यांचे शेतकऱ्यांचे पैसे वापस करू म्हणून असे बँक लिहून काढत नाही मग. अच्छा. म्हणजे माझा जर मुद्दा तुम्हाला जर एखादा चूक वाटला तर तुम्ही मला बोला. बरोबर. खरी गोष्ट जी बोलतोय ती तुम्हाला वाटतंय का मी चूक बोलतोय म्हणून. नाही, बरोबर आहे. बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही आता तुमच्या नोकरीसाठी रिझाईन दिलेला आहे. हा. आता सध्या जॉब वगैरे पुढे करताय का? नाही, गाय हा एक साहेब गाय सांभाळतोय, रोज 2-2.5 लिटर दूध देते. 18-19 रुपये भाव आहे फक्त. अच्छा. 40,000-50,000 रुपये येते. म्हणजे तुम्हाला 40-50 रुपये खरं बोलल्याचा हा इनाम समजायचं. हा, इनामच खरं बोललेलं सर. आणि ह्यांच्या विरुद्ध आता मी सर पहिल्याच गोष्टीला नकार दिला. अच्छा. माझ्याकडे ह्यांनी 10 फॉर्म पाठविले त्यावेळेसच मी ओळखले. मी जर तसं केलं असतं तर बरेचसे माझ्याकडे फॉर्म दिले असते ना ह्यांनी करताय म्हणून. बरोबर. मग तेच ना, मी प्रतिबंध घातला ना. अच्छा. तुम्ही आजार व्हायच्या आधीच मी लस टोचली समजा. अच्छा. ठीक आहे. आपण सविस्तर या ठिकाणी महासंवादला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल